शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा रक्तदाता संघटनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात तब्बल 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या रक्तपेढीत हे शिबिर पार पडलं. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहत रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकारानं हे शिबिर पार पडलं. दीपक भाई केसरकर मित्र मंडळाची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी रक्तपेढीत वेळकाळ न बघता रुग्णसेवेसाठी कार्यरत कर्मचारी अनिल खाडे, मानसी बागेवाडी, प्राजक्ता रेडकर, प्रशांत सातारडेकर, डॉक्टर पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान रुग्णसेवेसाठी तत्पर असणाऱ्या रुग्णालयाचा सुरक्षा रक्षक सूर्यकांत आडेलकर याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर शस्त्रक्रियेदरम्यान तातडीनं रक्तदाते उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि रुग्णालयातील अनेक गंभीर समस्या दूर केल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे यांच्याकडून युवा रक्तदाता संघटना देव्या सूर्याजी यांचा सन्मान करण्यात आला. आज सगळ्यात प्रथम म्हणजे आपले शालेय शिक्षण मंत्री, आपले सर्वांचे आवडते आमदार, आपले सावंतवाडीचे सावंतवाडी मतदारसंघाचे श्री दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यात पहिलं मी सगळ्यांच्या तर्फे आपल्या त्यांना शुभेच्छा देते. आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण आज हे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. खरं तर सगळ्या दानामध्ये रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि त्याचा प्रकल्प किंवा हा उपक्रम जे काय आपले सूर्या साहेब असू दे किंवा बाकी तुम्ही सगळी टीम सगळ्यांची नाव घेत नाही हे राबवतात हे खरोखरच एक चांगलं आहे. कारण त्याच्यामुळे एक जीवदान मिळत असतं. अडीअडचणीला ज्यावेळी पेशंटची कोणाशीच ओळख नसते काय नसते त्यावेळी अशा ह्या उपक्रमाच्या माध्यमातूनच रक्तदान सारखे शिबिर जे घेत असतो आपण त्यातूनच आपल्याला आवश्यक ते आपली गरजा भागत असतात. मला खरोखरच अभिमान आहे आपल्या ह्या सगळ्या तुमच्या टीमचा की तुम्ही खरोखरच सगळे चांगले कार्यक्रम करतात आहात आणि असंच पुढे तुम्ही चांगले कार्यक्रम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते. दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आणि या विभागाचे आमदार आदरणीय आमदार दीपकभाई केसरकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्ताने या आमच्या सावंतवाडीचे युवा नेतृत्व देवा सूर्याजी व त्यांची सर्व टीम त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी वाढदिवसात निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. खरोखरच मला देवा सूर्याजींना अभिनंदन केलं पाहिजे आणि नतमस्तक व्हायला पाहिजे. याचं कारण आज अनेक वर्ष देवासारखं त्यांचे सर्व एक देवदूत म्हणून या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतो आणि अनेकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. मी त्यांना देवदूती उपमा देतो. त्याचबरोबर इथले जे वैद्यकीय अधिकारी आहे, इथला सगळा जो स्टाफ आहे, हे सुद्धा देवदूतासारखे इथे प्रत्येक गोष्टीला इथे धावून येतात आणि इथल्या ग्रामीण भागातला जो रुग्ण असेल कोणी असू दे जरी रस्त्यावरचा एखादा जरी भिकारी असली तरी वाचवण्यासाठी अथकत प्रयत्न या ठिकाणी केले जातात आणि अशा वेळी रक्तदानाची गरज भासते. कारण ती व्यक्ती अशक्त असते, त्याला रक्ताची गरज असते, ऑपरेशन शस्त्रक्रिया करावी लागते. वजराटकर डॉक्टर सारखे शस्त्रक्रियेने चौगुले डॉक्टर आहेत, अत्यंत हुशार असे व्यक्तिमत्व हे या ठिकाणी एवढ्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने सगळे डॉक्टर वर्ग काम करत असताना देवासारखं आणि त्यांची सगळं टीम असू दे सगळे असू दे पोकळ आहेत सगळेजण आहेत हे अगदी धावून येत आहेत आणि अशा वेळी रक्तदान करून एकाचा जीव वाचवणं ही अत्यंत मोलाची आणि कधी न विसरणारी गोष्ट अशी या देवासूर्याजी आणि त्यांच्या टीमच्या वतीने होते. देवासूर्याजी आज आम्ही दीपकभाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत
त्यांना अभिष्ट चिंतन करतोय, त्यांचं आयुष्यमान वाढव. त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला सुद्धा आज ह्या वाढदिवसाचं औचित्य साधून तुमच्यासारख्या युवा नेतृत्वाला आणि तुमच्या सर्व टिंकांचं आयुष्य आरोग्य सगळं चांगलं राहावं, वैद्यकीय अधिकाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशा प्रकारची या ठिकाणी मी पाटेकर चरणी प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं, आमच्या उपस्थितीत हा छोटे खाणी का असे ना, पण अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल देवा सूर्याजी आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो. त्यानंतर वैद्यकीय डॉक्टर येवले सर, त्यांचे सर्व सहकारी स्टाफ यांनाही धन्यवाद देतो. आपण चांगलं काम करताय, चांगली सेवा देताय, त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. देवा सूर्याजींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. देवा सूर्याजी सर जेवढं कौतुक आणि अभिनंदन करावं हे तेवढं कमी आहे, कारण रक्ताची गरज काय असते हे आम्ही सर्व सर्जन लोक ज्यावेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये असतो आणि एखाद्या पेशंटला किती रक्त लागेल हे आम्ही सांगू शकत नाही, पण ज्यावेळेला अशा वेळेला रक्ताची गरज असते तर आम्ही ज्यावेळेला देवा सूर्याजींना फोन करतो, ते तातडीने त्यांच्या सहकार्यांना घेऊन इथे येतात आणि जी पेशंटला रक्ताची गरज असते ती रक्ताची गरज तातडीने वाढवली जाते आणि पेशंटचा जीव वाचवण्यासाठी त्यांची मोलाची मदत होते, त्यामुळे या सर्वांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. या शिबिरात तब्बल 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलं, 2 महिलांचाही यात समावेश आहे. संघटनेचे अध्यक्ष देवा सूर्याजी यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले. ज्या 50 दात्यांनी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत या चळवळीत सहभाग घेतला त्यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट नीता सावंत कवीटकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, गुणाजी गावडे, डॉक्टर पांडुरंग वजराटकर, डॉक्टर गिरीश चौगुले आदींसह युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य उपस्थित होते. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.